चार जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या तारखा आहेत दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या या तारखा डिक्लेअर झाल्यावर ऑस्ट्रेलियन टीमनं काय केलं तर नवा टी ट्वेंटी कॅप्टन ठरवला जो पुढच्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असेल दुसऱ्या बाजूला टीम इंडियानं काय केलं तर वेस्ट इंडिज विरोधात सलग दोन टी ट्वेंटी हरल्या सिरीज हारायची सिच्युएशन तयार झाली तेही हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात तोच हार्दिक पांड्या ज्याला भारताचा नेक्स्ट व्हाईट बॉल कॅप्टन म्हणून पाहिलं आहे वेस्ट इंडिज विरुद्ध सलग दोन टी ट्वेंटी मॅचेस हरल्यानंतर हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी हा विषय रडारवर आलाय पांड्याला काढून टाकलं पाहिजे तो टीम इंडियाला लीड करूच शकत नाही अशा टीका होत आहेत तर दुसऱ्या बाजूला हार्दिकला आणखी वेळ द्यायला हवा असंही मत व्यक्त केलं जात आहे खरं तर रोहितला रिप्लेसमेंट म्हणून दुसऱ्या प्लेअरला कॅप्टन्सीची संधी द्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा हार्दिकचंच नाव पुढं आलं के एल राहुल आणि रवींद्र जडेजाकडे असलेली सिनियरिटी डावलून हार्दिकला कॅप्टन बनवण्यात आलं पण आय पी मध्ये स्टार कॅप्टन बनलेला हार्दिक पांड्या इंटरनॅशनल लेवललाही तेवढाच यशस्वी ठरू शकतो का की त्याची शान फक्त आय पी एल पुरतीच मर्यादित राहणार आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू हार्दिक पांड्याचं नाव कॅप्टन म्हणून पुढं आलं ते अर्थातच आय पी मुळे ला ला दोन हजार बावीसच्या आय पी एलला नवीन एंट्री मारलेल्या गुजरात टायटन्स टीमचं नेतृत्व हार्दिकनं केलं दोन हजार तेवीस पर्यंत आय पी मध्ये धोनी आणि रोहित शर्मा असे दोनच कॅप्टन होते ज्यांना सलग दोन सीझन आय पी ची फायनल गाठण्यात यश आलं होतं त्यानंतर हे गणित जमवलं हार्दिक पांड्यानं त्यानं हार गुजरातला दोन्ही आय पी एलच्या फायनलमध्ये पोहोचवलं दोन हजार तेवीसची फायनल गुजरात अगदी थोड्या फरकानं हरली साहजिकच हार्दिकची हार टीम इंडियाच्या कॅप्टन्सीवरची दावेदारी पक्की झाली पण इंडिया कॅप्टन व्हायला नुसतं आय पी एल जिंकून भागत नाही बाकीचे गुणही लागतात की इथं हार्दिक चर्चेत येतो तो त्याच्या प्रेशर हँडल करण्यामुळे बॅटिंग आणि बॉलिंग करताना हार्दिक कितीही आक्रस्तळा वाटत असला तरी कॅप्टन्सीच्या बाबतीत तो धोनीला फॉलो करणं अजिबात सोडत नाही धोनीही मैदानावर कधीच कुठल्या प्लेअरला ओरडताना चिडताना दिसला नाही अपवाद दुसरीकडे बघणाऱ्या मनीष पांडेचा त्याचप्रमाणे हार्दिकही प्रेशर मध्ये शांत राहतो पॅनिक होऊन डिसिजन घेत नाही आणि रिझल्ट त्याच्या बाजूने लागत असल्यामुळं प्लस मध्ये राहतो याच गोष्टीनं धोनीला यशस्वी कॅप्टन बनवलं होतं तोच पॅटर्न हार्दिक वापरतो अशा वेळी त्याची स्टार कॅप्टन म्हणून असलेली दावेदारी आणखी पक्की होते दुसरा मुद्दाही हार्दिकला प्लस मध्ये नेणारा प्लेयर्सला बॅक करणं धोनीकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी आली तेव्हा बिग फोरच्या करिअरचा लास्ट फेज होता यंग जनरेशन एस्टॅब्लिश झाली होती कोहलीच्या सुरुवातीच्या दिवसातही युवराज धोनी नेहराचा लास्ट फेज सुरू होता आता याच सिच्युएशनमध्ये हार्दिकचा विचार केला तर रोहित आणि कोहली शिवाय खेळायचं आव्हान त्याच्या समोर असेल सोबतच रोटेशन पॉलिसीनुसार अनेक अनुभवी प्लेयर्सही टी ट्वेंटी फॉर्मॅटमधून बाहेर आहेत अशा वेळी हार्दिकला उभी करावी लागेल ती यंग ब्रिगेड आणि त्यासाठी गरजेचं असेल प्लेयर्सला सेल प्लेयर पाठिंबा देणं इथं मात्र हार्दिक उजवा ठरतो अगदी सध्याच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन टी ट्वेंटी मॅचेसचं उदाहरण घ्यायचं झालं तर पहिल्या टी ट्वेंटीमध्ये भारताची बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे ढेपाळली वन मध्ये चांगली कामगिरी करणारा इशान किशन फेल गेला गिल फ्लॉप झाला पण पन पंड्यानं दुसऱ्या टी ट्वेंटीसाठी हीच बॅटिंग ऑर्डर कायम ठेवली एका खराब इनिंग नंतर त्यानं प्लेयरला बसवायची चूक केली नाही न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमध्ये फटके पडलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही तो चान्स देत राहिला आणि आय पी मध्ये चौतीस वर्षांच्या मोहित शर्मालाही टीम बिल्ड करताना गरजेचा असलेला विश्वास प्लेयर्सला देणं हार्दिकला जमतं आणि कॅप्टन म्हणून तो प्लस मध्ये जातो चर्चेत तिसरा मुद्दा येतो प्रयोगांचा क्रिकेटमध्ये एक न लिहिलेला रूल आहे तो म्हणजे फॉलो द बेसिक्स हार्दिक मात्र हे बेसिक्स सोडून नवं काहीतरी करायला जातो आणि बऱ्याचदा गणतो संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचं झालं तर वेस्ट इंडिज विरुद्ध हरलेल्याच दोन टी ट्वेंटी मॅचेस देता येईल पहिल्या टी ट्वेंटीमध्ये निकोलस पुरण किरकोळीत मोठे शॉट्स खेळत होता पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हा बॉलरला सुट्टी देणार नाही हे फिक्स होत हार्दिकनं लेफ्टर्म बॉलर अक्षर पटेलला सहावी ओव्हर दिली पुरण सहज चौदा रन्स मारले जिथं पेज बॉलर प्रेशर तयार करू शकत होता तिथं हार्दिकनं स्पिनरला आणायची चूक केली हेच दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये विंडीजला जिंकायला बारा बॉल बारा रन्स हवे होते आपल्या आधीच्या ओव्हरमध्ये दोन रन्स देऊन दोन विकेट काढणाऱ्या चहलला एकोणीसाव्या ओव्हरमध्ये बॉलिंग द्यायचा पर्याय हार्दिककडे होता मात्र त्यानं पेसर मुकेश कुमारला ओव्हर दिली आणि हा प्रयोग फसला भारतानं त्याच ओव्हरमध्ये मॅच गमावली थोडक्यात बेसिक्स पासून वेगळं काहीतरी करण्याचा हार्दिकचा प्रयत्न असतो पण हे प्रयत्न नेहमी यशस्वी होत नाहीत आणि हार्दिकची लाँग टर्म कॅप्टन्सीची दावेदारी काहीशी वीक होते चौथा मुद्दा म्हणजे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट कोहली कॅप्टन म्हणून यशस्वी ठरला कारण इतर कुणीही रन्स केले नाहीत तर कोहली स्वतः करायचा दोन्हीकडे दोन स्टंपिंग मधून गेम फिरवायची ताकद होती हार्दिकचं हे गणित मात्र अनेकदा बसत नाही हार्दिक कॅप्टन म्हणून बऱ्याचदा पहिली ओव्हर स्वतः टाकायचा निर्णय घेतो मुकेश कुमार उमरान मलिक अर्जदीप सिंग या पेस बॉलर्सचा पेस वापरून प्रेशर क्रिएट करायच्या ऐवजी हार्दिक स्वतः हा पुढे येतो वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये हार्दिकनं पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स काढल्या पण या परफॉर्मन्समध्ये सातत्य नसतं ज्या स्फोटक बॅटिंगसाठी हार्दिक ओळखला जातो ती कॅप्टन झाल्यापासून अभावानेच दिसली आहे त्यामुळे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे हार्दिक बाबतीत जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याचं नाव फक्त रोहितची रिप्लेसमेंट म्हणूनच पुढे येत राहील आता बघू शेवटचा मुद्दा स्टार प्लेयर्स नसताना येणारे अडचण गुजरात टायटन्सचं उदाहरण द्यायचं झालं तर जीटीकडे राशिद खान डेव्हिड मिलर मोहित शर्मा फॉर्म मध्ये असलेला शुभमन गिल राहुल तेवतिया अशी स्टार स्टडेड टीम आहे हार्दिकनं जेव्हा पहिल्यांदा टीम इंडियाला वनडे मध्ये लीड करत जिंकून दिलं तेव्हा त्या टीममध्ये कोहली राहुल जड्डू स्काय सिराज शमी असे मोठे प्लेयर्स होते हे मोठे प्लेयर्स टीममध्ये असताना हार्दिक ज्या सहजतेनं जिंकतो तेच यंग प्लेयर्स असताना जिंकणं त्याला कठीण जातं इथं त्याचे प्लॅन फेल जातात प्रयोग करणं अंगलट येतं आणि फरक पडतो तो रिझल्टवर आणि मग शंका उपस्थित होते हार्दिकची शान आय पी एल पुरतीच मर्यादित असल्याची आकडेवारी बघायची झाली तर हार्दिकनं नेतृत्व केलेल्या तेरा टी ट्वेंटी मॅचेसपैकी आठ मॅचेस भारतानं जिंकल्या आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये हाच आकडा तीनपैकी दोन मॅचेस जिंकायचा आहे थोडक्यात काय तर हार्दिकनं कॅप्टन म्हणून सोळापैकी दहा मॅचेस जिंकल्या आहेत त्याच्याकडे लॉंग टर्म कॅप्टन होण्याची आणि भारताला चॅम्पियनशिप जिंकून देण्याची क्वालिटी तर आहे पण याची खरी टेस्ट होईल ती वेस्ट इंडिज विरुद्धची टी ट्वेंटी सिरीज टीम इंडिया वाचवू शकणार का आणि याच यंग ब्रिगेडला घेऊन हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड अशा मोठ्या टीम्स विरुद्ध जिंकू शकणार का या प्रश्नांची उत्तर मिळताना तुम्हाला काय वाटतं हार्दिक पंड्या आय पी प्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही स्टार कॅप्टन ठरू शकेल का की त्याची शान फक्त आय पी एल पुरतीच मर्यादित राहील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका